सुस्वागतम सकल कलांचा आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा सालबात्रमणे याही वर्षी सादर करीत आहोत एक रोखोक सजीव देखावा आमच्या सर्वांच्या मनातील ज्वलंत प्रश्नावरील हे विचार मंथन हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीवर आजपर्यंत अनेक आक्रमण झाली पण तरीही आपली जीवनमूल्य जोपासणारी जाती धर्मा पलीकडील आपली ही भारतीय संस्कृती निश्चितच संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच राक्षसी वृत्ती हे बिघडवण्यासाठीच वारंवार षडयंत्र करीत आहे हे मोह मायारूपी राक्षसी विचारांचे चक्रव्यूह भेदण्यासाठीच हा जागृतीचा आमचा संकल्प कालाय तस्मै नमः काळाच्या ओघामध्ये एकत्र समाज व्यवस्था एकत्र कुटुंब व्यवस्था विखरू लागली आहे विभक्त होऊ लागली आहे दुभरली जाऊ लागली आहे विचारांनी आणि मनाने सुद्धा बघता बघता खेड्यापाड्यांमध्ये देखील या बदलत्या संस्कृतीने शिरकावा केलेला आहे नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए रब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको टाले तू तेरी झलक शर्फी श्रीवली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवली माते कर दो हर्फी देखी क्या मेरे को अरे नहीं देखा अरे बोल ना मेरे को देखी क्या हाँ मैंने तो देखा पर उसने नहीं देखा तेरी झलक शर्फी सिवरी नाम तक बर्फी चित्रपटांच्या मालिकांच्या सोशल मीडियाच्या वेब सीरीजच्या या सर्वांच्या जणू आधीनच झाली आहेत आपली ही समाज मन आणि चुकीच्या विचारांच्या मोहमायेच्या मृगजळा पाठीमागे धावत सुटलेली आहेत ही अधीर मन चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या संस्कारमय आपल्या परंपरांची जपणूक करणाऱ्या शास्त्रज्ञ भगिनींची विज्ञानमय पाऊलवाट एकीकडे काय संदेश देते आणि दुसरीकडे अजूनही खोट्या चंद्र ताऱ्यांच्या अमिषामध्ये मोहमायेमध्ये गुरफटत चाललेली ही समाजाची बिकट परिस्थिती I'm gonna make it.
योग्य शिक्षणाबरोबर पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करावी लागणार आहे. शूरवीरांच्या शौर्य कथा आणि स्वसंरक्षणाच्या गाथा पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पिढीच्या हातात द्यावे लागणार आहे. तलवार की नोक से जन्मी उसकी कहानी. मर्दों
व्यक्ति को आजादी जो पास वीर योद्धा बनने की बचपन में ही ठानी थी। खूब लड़ी मतदान झांसी पान नमस्कार। अरे वा आपण आलात, गावची आठवण ठेवली बघून बरं वाटलं। आज संध्याकाळीच दैवाचं दर्शन देखील घडेल आपल्या सर्वांना आणि ही सर्व तयारी त्याचीच चालू आहे। होय खरंच, आमच्या कुटुंबातले देखील काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत। सध्या फार गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहोत आम्ही सगळेच, म्हणूनच दर्शन देखील होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल ही अपेक्षा घेऊन आलो। काही हरकत नाही, दैव तर सारं जाणतोच आहे आणि कदाचित असं समजा हे दैवाचंच बोलावं आहे। या तुम्ही आता तेच म्हणतोय मी। अहो या सगळ्या रूढी परंपरेत ना या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण अजून सुद्धा ही भूळ गावकरी माणसं हे सगळं कशासाठी करतायत? अरे या अंधश्रद्धा नाही, ही आपली परंपरा आहे आणि हाच आपला धर्माचा आधार आहे। काय धर्माचा आधार आणि काय परंपरा? रेडिकल्स, ज्या चंद्र सूर्याची ही लोक पूजा करतात ना आणि त्यांना नैवेद्य दाखवतायत, और त्याच चंद्रावरती आता आपलं विज्ञान आणि आधुनिक टेक्नॉलॉजी तिथे पोहोचली सुद्धा। अहो बदला थोडं स्वतःला, शिका आणि सुशिक्षित बना। हो ना, यांच्यामध्ये कुठे बदल होतो? हे फक्त चाली रीती रूढी परंपरा करत बसले, आमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत बसले की यांचा काय अधिकार आमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष घालायचा? बाळ तुम्ही नक्की शिकलात, आनंद आहे आम्हाला। विज्ञानानं प्रगती केली हो देखील खरं आहे, पण काही प्रश्नांची उत्तरं विज्ञान देखील त्या उत्तरांचा शोध घेते अजून। तुमच्यासारख्या मूर्खांना या अशा ढोंगी लोकांच खरं वाटत, गावढळपणा आहे हा सगळं। साधू संत यांच्या लेखणीमधून रचनेमधून
स्वतःला वाचव, हा ग्रह नाही तर हा ज्ञान मार्ग मानून ठेवलाय या ग्रंथ पुराणात. मला माफ कर देवा, खरंच मला माफ कर. मी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये माझ्या रक्ताच्या नात्यांना, माझ्या आई बाबांना, माझ्या सख्या भावालाच तोडलं असत आणि माझ्या धर्मालाच विसरले असतो. या परकीयांच्या चक्रव्यूहात अडकले असत मी. मला माफ करा, खरंच आई बाबा दादा मला माफ करा, माफ करा मला. समाजामध्ये आज अनेक राक्षस दोष बदलून फिरतायत आपल्या पवित्र संस्कृतीवर, कुटुंब व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी. हे मोह मायारूपी चक्रव्यूह फिरण्यासाठीचं सुदर्शन चक्र म्हणजेच ज्ञान घ्या, योग्य ज्ञानाला आत्मसात करा, विज्ञानाच्या वाटेवर प्रगतीच्या वाटा शोधा आणि आपल्या इतिहासाला जाणून खऱ्या अध्यात्माला समजून घ्या. जय हिंद.